बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी अतिटटीचा घरातच लढाई आहे. मी कसं आहे ना, मी सुनेत्रा पवार या हरतील अशा तऱ्हेचा एक व्हिडिओ माझ्याकडे केला होता. तर अजितदादांचा मला निरोप आला की 1% जरी शक्यता असती सुनेत्रा पराभूत होण्याची, तरी मी तिला उभी केली असती का? माझी बायको मी पणाला लावली एक प्रकारे या सगळ्या जुगार आहे तुमच्या भाषेमध्ये म्हणाले, तर मी केलंच नाही. मग पार्थाला उभं केलं असतं मी. तर एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे, तो कसा आला, कुठून आला, काहीतरी तर असेल. आणि सुप्रिया कसं आहे माहिती आहे, सुप्रियाचा प्रॉब्लेम असा आहे की ती जिभेने भयंकर तिखट आहे. आता काल ती निहान का कोण आली ना, तिने पण दगा आरोप केला की मी ज्यावेळी त्यांच्याशी बोलले तेव्हा विषयच संपला. याचं कारण ती खूप तिखट बोलते. म्हणजे तिचं संसदेतलं रूप वेगळं आहे, वैयक्तिक रूप वेगळं आहे, कार्यकर्त्यांशी वेगळं आहे. आणि तिच्या तिखटपणाचे फटके बसलेले बारामती परिसरात खूप लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना हे मान्य नाही, जसं पवारसाहेबांनी सुप्रियाकरता अख्खा पक्ष फुटू दिला. म्हणजे पवारांची पुणे बाकी ठिकाणी चालतीय, पण इथे चालतीय का नाही सुप्रियाच्या? आणि सुप्रियाने माणसं जोडली नाही, तोडलीत काय? सुनेत्रा येईल असं वाटतं मला. अमोल कोल्हेची देखील जागा आहे. अमोल कोल्हे कसा आहे तो हिरो, हिरो आहे अमोल कोल्हे. हा कसा आहे, ज्याला बघायला लोक जमतात, ज्याला पाहून लोकांना एक्साइटमेंट येते, थ्रिल येते. आपण आता एअरपोर्टवर जातो, एक जरी हिरो दिसला मोठा तरी आपण काही देणं घेणं नाही, तो आपल्याला ओळखत नाही, आपण काही त्याचं हे करत नाही, पण वी फील एक्साइटेड. अमोल कोल्हेचं व्यक्तिमत्व असं आहे ना की यू फील एक्साइटेड, त्याला व्होट द्यावं असं वाटतं. आणि त्याने कामगिरी चांगली केली आहे त्या मानाने. हे खरं म्हणजे त्यांनी आग्रह धरायला नव्हता. शिवाजीराव आढळराव पाटील थकलेला माणूस आहे, त्यामुळे आय डोंट थिंक लोक त्याला चॉईस देतील. अमोल कोल्हे इज अमोल कोल्हे, हिरो आहे तो, हिरो राहील. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.